कुंडलीकवर्ण हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ। बैठे हैं उन महात्माओं को समर्पित करना है। पहले सभी शाल पहनाएंगे, श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम। शुद्ध चर्या हे संतांचे पूजन लागतची धन नाही वित्त। आज अखिल महाराष्ट्रामध्ये ही संतांची परंपरा गेल्या 1700 वर्षांपासून अखंडितपणे निर्माण करणारे जे जे महान भाव आहेत त्या त्या महान भावांचं पूजन या ठिकाणी पूज्य स्वामीजींच्या इच्छेनुसार केलं जात आहे। यामध्ये परमपूज्य हरिभक्तिपरायण मंगेश महाराज जळगावकर, परमपूज्य हरिभक्तिपरायण मोहननाथ महाराज पैठणकर, परमपूज्य हरिभक्तिपरायण उद्धव महाराज कुकुरमुंडेकर, परमपूज्य हरिभक्तिपरायण इंकर महाराज वरुणकर, परमपूज्य हरिभक्तिपरायण ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्य, परमपूज्य हरिभक्तिपरायण निरंजननाथ महाराज, परमपूज्य हरिभक्तिपरायण सद्गुरुदास महाराज, परमपूज्य हरिभक्तिपरायण रामकुवर महाराज सारडा, परमपूज्य हरिभक्तिपरायण पुरुषोत्तम महाराज गोरे, परमपूज्य हरिभक्तिपरायण अनंत महाराज बेलगावकर, परमपूज्य हरिभक्तिपरायण शंकर महाराज बडवे, परमपूज्य हरिभक्तिपरायण गुरुनाथ महाराज कोकणीस, परमपूज्य समर्थ भक्त बाळासाहेब स्वामी महाराज, परमपूज्य समर्थ भक्त योगेश कुमार रामदासी, परमपूज्य समर्थ भक्त मोहनकुमार रामदासी, परमपूज्य हरिभक्तिपरायण ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर, परमपूज्य हरिभक्तिपरायण गोपाळ महाराज मकाशी, परमपूज्य हरिभक्तिपरायण समयन महाराज आठवले, परमपूज्य हरिभक्तिपरायण ऋषिकेश महाराज उत्पाल, परमपूज्य भागवताचार्य महेशजी व्यास, परमपूज्य हरिभक्तिपरायण माधव महाराज नावदास, परमपूज्य हरिभक्तिपरायण विनायक महाराज आष्टेकर, परमपूज्य स्वामी मकरंदनाथ आणि परमपूज्य हरिभक्तिपरायण मदन महाराज हरिदास या सर्व संतांचा समावेश आहे।
स्मरामी याचं प्रकाशन करायचं आहे. ते हे गुण दोन पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. एक पुस्तक राष्ट्रयोगी या नावाचं आहे. त्यात कुणाचं वर्णन आहे काय आहे त्याची मला कल्पना नाही, पण ते पुस्तक आमच्या डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांनी अत्यंत परिश्रमाने लिहिलं आणि ते मोरया प्रकाशनचे आमचे दिलीप महाजन यांनी सायासाने प्रकाशित केलं. आणि दुसरं पुस्तक सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं यूट्यूबवरची माझी महाभारताची कथा ऐकून त्याचं संक्षिप्त सार केलंय. या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन आपण नामघोषामध्ये करू. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. महाभारतामध्ये म्हटलंय कादिक याचं उत्तर संतोदिक. संत ही जीवनाची दिशा असली पाहिजे. 75 वर्ष पूर्ण होत आहे असं लोक म्हणतात, मला तर काही कळत नाही, पण यावर्षी या मंगल दिनी माझ्या पुढल्या जीवनाची दिशा ठीक राहावी म्हणून एवढ्या संतांचं मार्गदर्शन मला मिळावं, एवढ्या लोकांना मी सर्वांना पाचारण केलंय. आपण संत कृपावंत होऊन या ठिकाणी आला आणि खरोखर आपलं निर्व्याज प्रेम व्यक्त केलं याबद्दल मी आणि आम्ही सगळेजण कायमचे ऋणी आहोत. खरं म्हणजे हा कार्यक्रम थोडा विस्तारानं करायचा होता, पण माननीय राज्यपालांच्या आगमनाच्या सुरक्षा व्यवस्थांच्या कसाट्यात सापडल्यामुळे आम्हाला हे सगळं लवकर आटोपून घ्यावं लागत आहे. तरी पण या कार्यक्रमाचा संक्षेप करावा लागला असला तरी अंतःकरणाचा विस्तार फार आहे माझ्याही श्रद्धेचा आणि आपल्याही कृपेचा. त्यामुळे ही कृपा माझ्यावरती आणि आम्हा सर्वांच्यावरती आणि समाजावरती निरंतर बरसत राहो अशा प्रकारची प्रार्थना मी सर्वांच्या चरणी करतो. आपण आला औदार्य दाखवून आपण आला आपल्या सर्वांच्या या वेशाला धारण केल्यामुळे चरणी प्रणाम म्हणणं ते मला त्या श्रद्धेला आणि माझ्यावरती असलेल्या त्या प्रेमभावाला आणि सर्वांच्या वरती दर्शणाऱ्या आपल्या कृपेला मी साष्टांग अभिवादन करतो आणि अशा प्रकारची कृपा बरसत राहो अशी प्रार्थना करतो. आता विश्वात्मके देवे येणे वागिरते तोषावे तोषो निवद द्यावे जे खरांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी भूता दुर्गांचे इंद्रावो विश्वस्तधर्म सूर्य पावो जोजे मांची ऋतो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांगवळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूचे आरोह चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांशन मार्तंड चेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किं बहुना सर्व सुखे पूर्ण होती लोके भजितो आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकिये दृष्टादृष्ट विजये होवावेजी ये रमणे श्री विश्वेश्वराहो हा होई लदान पसाहो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की.